गवाणगावात प्रकल्पग्रस्तांसाठी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या विरोधात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कारवाईला विरोध करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा पाहून सिडकोने आपली कारवाई थांबवली आणि जोपर्यंत गरजेपोटी बांधलेल्या घरांचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही घराला हात लावणार नाही अशी ग्वाही सिडको अधिकारी भरत ठाकूर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूरांच्या उपस्थितीत दिली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत सिडकोने दिलेल्या नोटिसांचे उत्तर प्रकल्पग्रस्तांनी दिले असतानाही ते कारवाई करण्यासाठी आले होते, त्यामुळे सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांनी दिलेले उत्तर समजून घ्यावे, तसेच यापुढे गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यापूर्वी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करून या विषयावर चर्चा करावी अशी सूचना सिडको अधिकाऱ्यांना दिली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, पंचायत समितीचे माजी सदस्य भाऊशेठ पाटील, शिवसेना विधानसभा निरीक्षक रुपेश पाटील, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, गवाणचे माजी उपसरपंच विजय खरत, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, सी एल ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, वामनशेठ म्हात्रे, कामगार नेते रवी नाईक, उल्वानूड एक अध्यक्ष निलेश खारकर, उद्योजक मनोज आंग्रे, सदानंद देशमुख, शैलेश भगत, सुहास भगत, कमळाकर देशमुख, योगिता भगत, निकिता खारकर, धीरज ओवळेकर, विनायक कोळी, किरण देशमुख, पी ए कोळी यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. गवाणगावातील एक 10-20 घरांना नोटीस लावलेली आहे आणि त्याचबरोबर या क्रशरला नोटीस लावलेली आहे आणि त्याच्यामुळं अनधिकृत बांधकाम समजून आपल्यावर जी कारवाई करतात त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे ते आपल्या लोकांनी जाऊन तिथं या नोटीसचं उत्तर दिलेलं आहे, पण ते समजून न घेताना काही न घेता ते कारवाईसाठी आलेले आहेत. आज त्या दृष्टीनं आज इथं आपण सर्व गावकरी मंडळी सर्वपक्षीय मंडळी आपण सर्वांना हाक मारली होती की बाबा ह्या बाबतीत आपल्याला विरोध करत जायचा आहे, त्याप्रमाणे आज गेल्यानंतर त्या गवान भागातील आणि त्याचबरोबर उरण भागातले सुद्धा काही कार्यकर्ते आपल्या मदतीला आले आणि आज इथं आपण जे त्यांच्याकरता निदर्शनं केली त्यामध्ये त्यांनी सक्सेसफुल सांगितलेलं आहे. आम्हाला ही याच्या बाबतीत एक खास तक्रार होती आणि त्या तक्रारीमध्ये एक परवानगी नाही असं म्हटलं होतं, तर त्यामुळं त्यांनी तिथं गेले होते, पण आपण आल्यानंतर त्यांनी कारवाई ती थांबवली. आपलं म्हणणं आहे की आमचं सगळं जे काय आम्ही दिलेलं उत्तर आहे ना ते तुम्ही समजून घ्या, शंका असते तर आम्हाला चर्चेला मीटिंगला बोलवा. आपले उरणचे आमदार किंवा पनवेलचे आमदार आणि आपल्याला गरज पडली तर आम्ही शिंदे साहेबांना भेटू, मुख्यमंत्र्यांना पण भेटू, पण हे करण्याकरता पहिला आम्हाला संधी द्या, चर्चा करा, नंतर पुढे जा. आणि हे सांगितलं होतं ते म्हटले नाही, आम्ही आता कुठल्याही घराची कारवाई करत नाही, आम्ही आमचं परत जातो आणि त्यांना सुखरूप परत जाऊ द्या. माझी म्हणणं काय नाही, कुणी आपण त्यांच्याशी बाबतीत खाडफोड करायची नाही, त्यांनी आपल्याला मारायचं, आपण त्यांना काय धक्काबी करायची न होता शांततेच्या मार्गाने आपला प्रश्न आज स्थगित झाला.